हॅलो गायज दिस इज श्रद्धा तुमचं पुन्हा एकदा आपल्या या चॅनलवरती स्वागत आहे गाईज तुम्हाला तर माहितीच आहे की आपण बारावी इंग्लिश ही सिरीज चालू केलेली आहे सो आज आपण त्यातीलच पुढच्या चॅप्टर अर्थात वर्जिन्या वुल यांची शॉर्ट स्टोरी द न्यू ड्रेस याबाबत मराठीमधून समरी जाणून घेणार आहोत त्याबाबत डिस्कशन करणार आहोत ओके हे पूर्ण मराठीमध्ये आपण सगळं समजावून घेऊया जर तरी पण काही तुम्हाला डाऊट राहतो तर तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनला विचारू शकता ओके तुम्हाला हे सगळं व्यवस्थित समजून दिलं जाईल तोपर्यंत चला मग चालू करे तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून घेतला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या ओके आणखी न वेळ वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया स्टोरी आहे काय कर... तर आपल्या स्टोरीची जी मेन प्रटॅगनिस्ट आहे ना किंवा आपण मेन पात्र म्हणूया तर तिचं नाव काय आहे तर मॅबल ओके तर मॅबल ही खूप गोड मुलगी आहे पण ती खूप जास्त म्हणजे खूपच जास्त लाजाळू आहे ती कोणत्याही गोष्टीमध्ये लाजते खूप जास्त किंवा ओव्हर थिंकिंग करते कुणाच्यात लोकांच्यात मिसायला घाबरते वगैरे हे एक लाजाळू माणूस जो असतो ते प्रत्येकामध्ये असे गुणस असतातच हे जे लाजाळू वगैरे असतात त्यांच्यामध्ये मग ती पण तशीच आहे आपली मॅबल जी आपली प्रॅटॅगनिस्ट आहे मग होतं काय की एक दिवस क्लॅरिसा डॅलोवे या एक महिला आहेत आणि त्यांनी एक पार्टी ठेवलेली आहे आणि मग पार पार्टीसाठी ते ना मॅबलला पण आपल्या इन्व्हाइट करतात मग इन्व्हाइट करायचं झाल्यानंतर मग पार्टीचा दिवस उजाडतो मग पार्टी आहे तर मग कुठला तरी नवीन ड्रेस घातला पाहिजे ना कारण बाकीचे सगळे लोक तर एवढे चांगले चांगले ड्रेसेस घालून येतील मग आपलं पण छान झालं पाहिजे असं मॅबलला वाटू लागतं मग मेबल आपल्या घरामधील जो ड्रेस असते तो घालते कारण मेबल काही जास्त श्रीमंत वगैरे अशी नसते ती आपली साधी मिडल क्लास वगैरे अशी असते त्यामुळे प्रत्येक पार्टी वगैरेसाठी नवीन नवीन ड्रेसेस खरेदी करण्या वगैरे काय तिला जमत नाही मग ती आपली बिचारी काय ठरवते की काय झालं तर असू द्या आता आपल्या घरातलाही तोच घालूया मग घरातला त्यातल्या त्यात तिच्याकडे जो चांगला ड्रेस असतो ना त्याची फॅशन खूप आता ओल्ड झालेली असते म्हणजे बघा की फॅशन सगळं किती सारख्या सारख्या सतत बदलत राहतात अपडेट होत राहतात पण ही गरीब असल्यामुळे जास्ती काही हिला वरचेवर घेणं परवडत नसतं त्यामुळे कधीच यापूर्वी घेऊन ठेवलेला तिनं जो ड्रेस असतो ना पण तो आता त्याची फॅशन एकदम जुनी झालेली असते जुनाट पद्धतीचा तो ड्रेस असतो मग आपली मॅबेल तयार होते पार्टीसाठी तो तोच ड्रेस घालते ओल्ड फॅशन पण तो ड्रेस घातल्यानंतर तिला सतत असं वाटू लागतं की अरे बाबा मी काहीतरी अशी दिसत नाही आहे ना म्हणजे एकदम जुनाट कुठून तरी अशी मुलगी आलेली आहे उठून वगैरे एकदम बावळाटासारखी तर दिसत नाही आहे ना मी मग असं तिला खूप जास्त जाणवू लागतं म्हणजे बघा जे, जे लाजळ वगैरे टाईपचे लोक असतात ना त्यांचा प्रॉब्लेम हाच असतो की ते जास्ती ओव्हर थिंकिंग करू लागतात म्हणजे कुठल्याही गोष्टीचं ते लोकांमध्ये जाणं त्यांच्यामध्ये मिसळणं किंवा काही झालं तर माझ्याकडून काहीतरी चूक झाली तर ते लोकं मला हसतील माझा मजाक उडवतील वगैरे वगैरे असं त्यांना ते स्वतःशेच ते थिंक करत बोलत राहतात आणि मनातल्या मनात त्यांचं मना काही सगळं चालू असतं मग ही आपली मॅबल पण तशीच आहे मग शेवटी ती घालते कसं कसं ड्रेस आणि जाते पार्टीला पार्टीत गेल्यानंतर मग ती बघते की अरे वेगवेगळ्या ड्रेसेसची घातलेली लोक आहेत तेवढे छान 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 दिसायला आहेत मग मी काहीतरी दिसायला गेली आहे का असं तिला सतत वाटू लागतं पण यामध्ये कोणतंच काही तथ्य नसतं मित्रांनो ती पण छान दिसत असते पण तिचं तिला वाटू लागते की आपण तसं कसं तरी दिसतोय मग ती पार्टीमध्ये ना एका ह्याच्यामध्ये जाते एक आरसा असतो त्या आरशामध्ये ती स्वतःला बघते आणि मग नंतर तिला कसं तरीच वाटतं अरे काय दिसते आहेस तू असं ती स्वतःलाच बोलू लागते मग असं बोलल्यानंतर तिला वाटतं की काय हे आपण अवतारच करून आलो या पार्टीमध्ये मग आपण कुठल्या तरी एका कोणातच उभा राहूया की जेणेकरून आपल्याला लोकं काही जास्त बघणार नाहीत आणि आपली जी भेट वगैरे घ्यायला काही येणार नाहीत लोकं असं मग ती ठरवते तसंच आणि कुठेतरी एका कोणातच जाऊन अशी उभारते त्यानंतर मग काय होतं बघा पार्टीमध्ये तिथे एक अजून एक मुलगी आलेली असते आणि तिने खूप छान ड्रेस वगैरे घेतलेला घातलेला असतो छान दिसत असते ती फॅशनेबल ड्रेस असतो तिचा आणि ती त्याच्याजवळ जाते तिचं नाव असतं काय रोज शॉ आणि मग ती रोश शॉ तिच्याकडे येते कुणाकडे तर मॅबलकडे आणि तिला म्हणते काय तर तू किती छान दिसते आहे सगळं ड्रेस पण छान आहे असं पण मॅबलला काय तिला काय खरं वाटत नाही काय सांगायला तिला काय वाटतं की मुद्दाम कुस्तीत वृत्तीनं म्हणते आहे की मी छान दिसते वगैरे ॲक्च्युली मी काय छान दिसत नाही आणि माझं मजा उडवण्यासाठी मला मुद्दाम फुलवण्यासाठी म्हणते आहे असं तिला वाटतं मॅबलला पण ॲक्च्युलीमध्ये असं काही नसतं मित्रांनो मला इथे एक नोट द्यावी खूप आवडेल मित्रांनो नोट सांगायला इथं ती म्हणजे अशी की ही जे शॉर्ट स्टोरी आहे ना ती एक स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेसमध्ये लिहिलेली आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे काय तर ती वेगळी एक पूर्ण थेरी टाईप आहे पण थोडक्यात तुम्ही इथं असं समजू शकता की स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे स्वतःशीच जेव्हा व्यक्ती बोलू लागतो ना कोणत्याही गोष्टीचे स्वतःशीच बोलू लागतो स्वतःशीच ओव्हर थिंकिंग करून स्वतःलाच ओरडू वगैरे लागतो तर त्याला काय म्हणायचं तर स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस जशी आपली मॅबेल पण करत असते ती रोष गेल्यानंतर पण तिला काही पटत नाही आणि नंतर मग ती स्वतःशीच बोलू लागते की अरे काही लोक माझं जे काही मजा वगैरे ओढवत आहेत ना ते सगळं बरोबर आहे कारण मी हे सगळं डिझर्व करते मी हे डिझर्व्ह करते म्हणूनच ते माझं मजा वगैरे उडवतात आणि मग ती तरी पण स्वतःला कंट्रोल कंट्रोल म्हणते काही हे करू नको वगैरे पण तरी पण आणि काही तिजं म डोक्यात येतं की आपण कुणाला तरी अजून एक कुणाला तरी विचार की मी कसं दिसते म्हणून तिथं एक मेल असतो एक असतो तिथं एक मे पार्टीमध्ये त्या एका मेनला जाऊन ती विचारते की मी कशी दिसते आहे मग तो मेन सांगतो की छान दिसतेस तरी पण ती म्हणते की खरंच सांग की मला वाटत नाही की मी ओल्ड फॅशन ड्रेस वगैरे घालून आले आणि त्यामध्ये मी छान दिसत असेन पण तो म्हणतो की नाही तसं काय नाही तू तरी पण प्रिटी दिसतेस म्हणतो तिला मग त्यानंतर मग तो निघून जातो तिथून मग पुन्हा आणि तिला परत पश्चातापच पस होऊ लागतो की अरे मी का विचारलं ह्याला आता तू काय म्हणत असतील माझ्याबद्दल छे काय मला असं काय दुर्बुद्धी सुचली आणि मी त्याला विचारलं असं पुन्हा ती स्वतःला असं ओरडू लागते परत की त्याला असं तर नाही ना वाटणार की मी विचारलं म्हणून मी कुठलं तरी फसवायला बघते आहे त्याला वगैरे वगैरे अशा गोष्टी तिच्या परत मनात येऊ लागतात म्हणजेच काय तर स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस पुन्हा तिच्या मनामध्ये जाऊन ती, जा मना ती स्वतःशीच बडबडू लागते मग शेवटी काय होतं की नंतर ज्या पार्टी ज्या महिलेनं दिलेली असते म्हणजे कोण आपण सुरुवातीला बघितली तर डॅलोवे यांना भेटते आणि तिचा अशी निरोप सांगते की मी आता येते म्हणून आणि तिथून निघून जाते आणि आपल्या स्टोरीचा एंड पण इथेच होतो मित्रांनो सो so गाईज बेसिकली मी साऱ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत जर तरीही कोणता तरी, तरी डाऊट राहून जातो तरी तुम्ही कमेंट सेक्शनला विचारू शकता ओके okay? जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गाईज प्लीज 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 व्हिडिओला शेअर करत जा कारण खूप जास्त मेहनत लागते यार व्हिडिओ बनवण्यासाठी सो प्लीज दोन मिनिटात तुम्ही शेअर करू शकता प्लीज थँक्यू